नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला, कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला, तसेच कोर्ट कचेरी ऑफिशियल या फेसबुक पेजला आणि कैलास नाईक, तसेच आरजे कैलास नाईक, ॲडव्होकेट कैलास नाईक, हे जे प्रोफाईल्स आहेत आपले फेसबुकचे, त्याला खूप भरभरून असा प्रतिसाद देत आहात. आणि प्रतिसाद भरभरून देत असल्यामुळं आमचासुद्धा आपल्याला माहिती देण्याचा जो उत्साह आहे, व्हिडिओ बनवण्याचा जो उत्साह आहे, तो वाढत आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते नियमितपणे आपल्याला ऐकता येईल. आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फेसबुक पेजला आणि प्रोफाईलला फॉलो करा, आणि इंस्टाग्राम पेजवर जर पाहत असाल तर इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा. तर जसं की आपण वेगवेगळ्या विषयांवर माहिती देत असतो, तसाच आजचासुद्धा अनेक ग्रामीण भागामध्ये जिव्हाळ्याचा विषय जो असतो तो म्हणजे रस्त्याबाबतचा. तर रस्त्याबाबतचे आपण यापूर्वीही 2-3 वेगवेगळ्या कायद्याखालील जे व्हिडिओ आहेत ते पोस्ट केलेले आहेत रस्त्याबाबतची माहिती देणारे. तर आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की शासनाच्या मालकीचे काही रस्ते असतात, काही खाजगी मालकीचे रस्ते असतात. काही रस्त्यांवर आपला हक्क असतो, तो मागण्याचा आपल्याला हक्क अधिकार असतो, तो तहसीलदार यांच्याकडे आपल्याला मागता येतो. परंतु या सर्व गोष्टींची जी तरतूद आहे, याबद्दलचा शासनाचा जो न्याय निर्णय आहे तो नेमका कोठे आहे, तो शासन निर्णय कधीचा आहे, याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओला कुठेही मध्ये स्किप करू नका, जेणेकरून आपण जर व्हिडिओ स्किप केला तर आपल्याला याबाबतची पूर्ण माहिती जी आहे ती समजणार नाही. तर महाराष्ट्र शासनाचा मशा क्रमांक, महाराष्ट्र शासनाचा GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ज्याला परिपत्रक असं आपण मराठीमध्ये म्हणतो, तर ते एक परिपत्रक आहे मशा क्र भूमापन 1086/68/49/66/L1 महसूल व वन विभाग, तारीख 4/11/1987. मी GRचा क्रमांक आणि तारीख परत एकदा रिपीट करतोय की मशा क्र भूमापन 1086/68/49/66/L1 महसूल व वन विभाग, तारीख 4/11/1987. तर हा 87 सालचा जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा GR आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, गाडीमार्ग, पायवाट, तसेच शेतावर जाण्याचे पायवाट मार्ग याबाबत नकाशे अद्ययावत होऊन त्यावर अतिक्रमण होणार नाही याबद्दल करावयाची कारवाई. तर हे जे मार्ग आहेत, म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, गाडीमार्ग, पायवाट, शेतावर जाण्याचे रस्ते, पायमार्ग, याबाबत नकाशे अद्ययावत होऊन याबाबत त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही याबद्दल कारवाई काय करायची, याबद्दल या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. आणि तो जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे की रस्ते जे आहेत ते 5 प्रकारचे आहेत. आणि त्या 5 प्रकारामध्ये जर आपण पहिला प्रकार पाहिला तर त्याला ग्रामीण रस्ते असं नाव दिलेलं आहे. आणि ग्रामीण रस्ते म्हणजे काय, की एका गावाहून दुसऱ्या गावी जाणारे जे आहेत ते रस्ते. आणि जो दुसरा प्रकार आहे रस्त्याचा, तो म्हणजे हद्दीचे ग्रामीण रस्ते, ते सुद्धा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारे रस्ते आहेत, असं त्याचं विश्लेषण त्या GR मध्ये केलेलं आहे. आणि जो तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये ग्रामीण गाडीमार्ग, त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे. आणि जो चौथा प्रकार आहे त्याच्यामध्ये पायमार्ग, पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते. आणि जो आपल्या सर्वांचा महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे 5व्या क्रमांकामध्ये तो त्या GR मध्ये नमूद केलेला आहे, तो म्हणजे शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग. हा 1900, जसं की मी आत्ता आपल्याला सांगितलं की 1987 सालच्या गव्हर्नमेंट GR मध्ये क्रमांक 5 शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की भूमापनाचं जेव्हा काम पूर्ण झालं आणि जे ग्राम नकाशे तयार झाले, ज्याला आपण गावचा नकाशा असं म्हणतो, ते गाव नकाशे तयार करीत असताना
वर जे क्रमांक 1 आणि 2 आपण नमूद केलेलं आहे, ग्रामीण रस्ते आणि हद्दीचे ग्रामीण रस्ते, हे जे दोन प्रकार आहेत, तर या दोन प्रकारच्या रस्त्याची जी आहे ते मोजणी झाली आणि त्यांच्या ज्या हद्द्या आहेत त्या त्या गाव नकाशामध्ये भरीव अक्षर करून दर्शवलेले आहेत. आणि हे दोन प्रकारचे मार्ग झाले. आता आपण जर पुढचा प्रकार पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बाकीचे रस्ते आहेत त्याच्यात सविस्तरपणे त्या जी आरमध्ये विश्लेषण दिलेलं आहे की कोणत्या रस्त्याला काय म्हणायचं. आपल्या जो महत्त्वाचा विषय असतो तो क्रमांक 5 शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग, याच्याबद्दल त्या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की क्रमांक 5 प्रकारचे मार्ग हे शेतावर मशागतीस जाण्याचे, शेतमालाचे नियान करण्याचे मार्ग आहेत. अशा मार्गाची नोंद भूमापनाचे वेळी भूमी अभिलेखात केलेली नाही. शेतमालाचे नियान करण्याचे मार्ग आहेत अशा मार्गाची नोंद भूमापनाचे वेळी भूमी अभिलेखात केलेली नाही. तथापि अशा रस्त्याचे हक्काबाबत वाद झाल्यास त्याबाबत चौकशी करून निर्णय देण्याचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे माननीय तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत. आणि अशा रस्त्यावर जाणे येण्याच्या मार्गाचे हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास संबंधितांना माननीय तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून दाद मागता येईल. अशा शेतावर जाण्याच्या मार्गाची भूमापनाच्या वेळी मोजणी केलेली नसल्यामुळे, त्यावेळी त्याची 87 साली कोणतीही मोजणी झालेली नसल्यामुळे काय केलेलं आहे त्यांनी पुढं, तर मोजणी झालेली नसल्यामुळे अशा रस्त्याबाबत भूमापन अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे, अशा भूमापन जो आहे म्हणजे जे नकाशामध्ये त्याची नोंद नाही तो नसल्यामुळे त्याच्या हद्दी निश्चित करून देता येणार नाहीत. शेतावर जाणे येण्यासाठी असलेल्या मार्गाची मोजणी करून नकाशात ते दाखविण्याबाबत मोजणीचे प्रचलित नियमात तरतूद नाही. म्हणजे जे शेतावर जाण्याचे पायमार्ग आणि जे म्हणजे ज्याला आपण पाऊलवाट असं म्हणतो, तर ती पाऊलवाट आणि जो गाडी रस्ता आहे जो आपण मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे म्हणत असतो की हा माझा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे, तो शेजारच्याने अडवला आणि त्यावरील अडथळा दूर करून द्यावा अशा स्वरूपाचा मनाईचा दावा आपण माननीय तहसीलदार यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे करतो, आणि एखाद्या मिळकतीला जाण्यासाठी जर रस्ताच नसेल तर आपण नवीन रस्त्याची जी मागणी असते एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठी, तर ती आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे करत असतो. तर हे जे दोन प्रकारच्या कलमा अनुषंगाने आपण रस्त्याची मागणी करतो, दाद मागणी करतो, जे मोर पर्टिक्युलरली शेतावर जाण्याचे पायवाट असतात आणि गाडी मार्ग असतात, तर ते जे मार्ग आहेत तर त्या मार्गाची मोजणी करून, म्हणजे आपल्या सर्वांच्या मनामध्ये बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की गावचा जो नकाशा असतो त्याच्यामध्ये हद्द दाखवलेली असते गावाची, ज्याला आपण शिव म्हणतो, त्याच्यामध्ये जे मोठे रस्ते असतात ते दाखवलेले असतात. मग हे जे पूर्वापार वहिवाटीचे रस्ते बऱ्याच ठिकाणी आधी खूप 100-100 वर्षापासूनचे रस्ते आहेत ते का त्याच्यामध्ये दाखवलेले नाहीत, जेव्हा एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाण्याचा तो मार्ग आहे 100 वर्षापासून आहे तो का दाखवला आहे. तर त्याचं उत्तर असं आहे या जी आरमध्ये की दोज वेज म्हणजे जे रस्ते आहेत विच आर पासिंग फ्रॉम वन फील्ड टू अनदर फील्ड, ते त्याची मोजणी झालेली नाही त्यामुळं ते त्या भूमी अभिलेखच्या नकाशामध्ये नाही. आणि त्या रस्त्याची मोजणी करण्याबाबत त्याच्या त्या रस्त्याच्या हद्दीखुणा दाखवण्याबाबत ही प्रचलित कायद्यामध्ये तरतूद नाही एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाणे. जे क्रमांक 1 ते 4 आहे त्याच्याबद्दल नकाशामध्ये आपण पाहू शकता की राजमार्ग आहेत, गावचे रोड आहेत, त्या सगळ्यांची मोजणी झालेली आहे, हद्दी निश्चित झालेल्या आहेत आणि त्याच्यावर अतिक्रमण केलं तर काय करायचं याबाबतसुद्धा त्या जी आरमध्ये तरतूद आहे. परंतु जे आपले शेतात जाण्याचे रस्ते आहेत एका शेतातून दुसऱ्या शेतात त्याची मोजणी करून आपल्याला मागता येत नाही, ती गावच्या नकाशामध्ये दर्शवलेली नसते, त्याचं भूमापन झालेलं नसल्यामुळं तशी कोणतीही कायद्यामध्ये तरतूद नाही असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढं जर जी आरचा आपण पुढचा जर भाग बघितला सर्वात महत्त्वाचा, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती जर का याच्यावर जर अतिक्रमण करत असेल, म्हणजे जे रस्ते आहेत क्रमांक 1 ते 4 जे मी आत्ता वर सांगितले की ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग हे जे आहेत एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारे, तर ह्याच्यावर जर अतिक्रमण जर केलं तर मात्र
कलम 20 प्रमाणे जे आहे ते शासनाच्या म्हणजे MLRC जे आहे महसूल कायद्याचं महसूल कायदा कलम 20 प्रमाणे तर ते शासनाच्या मालकीचे रस्ते आहेत आणि शासनाच्या मालकीचे रस्ते असल्यामुळं त्या रस्त्याच्या जर कुणी अतिक्रमण केलं किंवा लगतचे शेतकरी असतात ते अतिक्रमण त्या रस्त्यावर जर केलं तर कायदेशीर तरतुदीप्रमाणे कारवाई करून ते अतिक्रमण त्वरित दूर करण्याच्या संदर्भात शासनाला अधिकार आहेत आणि शासन तशा प्रकारची कारवाई आपण केलेली पाहतो कारण ते सरकारी रस्ते असतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आमचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे आणि जसं सरकार हे शासकीय रस्त्यांच्या बाबतीमध्ये कोणी अतिक्रमण केलं की तातडीनं कारवाई करते, परंतु जे आमचे खाजगी रस्ते असतात एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाण्याचे तर त्याच्यावर जेव्हा अतिक्रमण होतं त्यावेळी ही जी प्रोसिजर आहे की कलम 5 प्रमाणे दावा दाखल करणे तहसीलदार यांच्याकडे, तर ही का? असा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो की शासन स्वतःहून जे आहे ते त्याच्यावरचं अतिक्रमण का दूर करत नाही कोणत्याही तक्रारीविना किंवा कोणाच्या अर्जाविना. तर ते रस्ते जे आहे ते त्या रस्त्याची मोजणी झालेली नाही, ते रस्ते शासकीय मालकीचे नाहीत, त्यामुळं शासन जे आहे ते स्वतःहून त्याच्यावर कारवाई जी आहे ते करत नाही आणि त्या ते रस्ते मोजलेसुद्धा नाहीत, मोजलेले नाहीत आणि ते रस्ते जे आहेत ते मोजून भूमी अभिलेखामध्ये त्याची नोंद करण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही असं या GR मध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढचा जो आणखी एक भाग आहे तो म्हणजे ग्रामीण रस्ते जे आहेत, जसं की आपल्याला माहीत आहे मी नंबर 1 मध्ये उल्लेख केला ग्रामीण रस्ते, तर त्याची जी देखभाल आहे आणि परीक्षण जे आहे हे काम जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाकडून केले जाते आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि हद्दीचे रस्ते ज्याला आपण पानंद वगैरे म्हणतो तर याची देखभाल ही कामे जी आहे ती ग्रामपंचायतीद्वारे केली जाते. ग्रामपंचायतीच्या मालकीचे काही रस्ते असतात त्याच्यावर अतिक्रमण झालं तर ग्रामपंचायतीला ते अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत. हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये ग्रामीण रस्ते असतात त्याच्यावर अतिक्रमण झालं तर जो पाटबंधारे विभाग आहे तो कारवाई करतो. आणि अतिक्रमण जे आहे ग्रामपंचायत जे अतिक्रमण काढते ते 53(2) प्रमाणे ग्रामपंचायतीला ते अतिक्रमण काढण्यासाठी अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या 5 प्रकारच्या ग्रामीण रस्त्यावर कोणत्याही तऱ्हेचे अतिक्रमण होणार नाही व त्यामुळे ग्रामीण विभागातील होणाऱ्या अतिक्रमणावर जरूर ती कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. तहसीलदार यांच्या तालुक्यातील अशा तऱ्हेच्या ग्रामीण रस्त्यावर अतिक्रमण आढळून आल्यास त्याबाबत त्वरित कारवाई करण्याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे हे 4 प्रकारचे जे रस्ते आहेत याची सर्टॅनिटी आहे, म्हणजे हे रस्ते फिक्स आहेत, त्यांनी ते मोजलेले आहेत, ते त्यांच्या मालकीचे आहेत शासनाचे असं म्हटलेलं आहे. आणि जो 5वा प्रकार आहे की एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याचे तर त्याची मोजणी झालेली नाही, त्याची नोंद त्या गाव नकाशामध्ये नाही आणि त्यामुळं जे आहे ते आपल्याला ते रस्ते असतील अडथळा असेल तर सिद्ध करावा लागतो, जर रस्ते नसतील तर आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे आपल्याला नवीन रस्ता मागावा लागतो. आणि जे अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांनी कुणी अतिक्रमण केलेलं असेल तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करा असं सुद्धा या GR मध्ये म्हटलेलं आहे. आणि हा GR 87 सालचा आहे ज्याचा मी आत्ता उल्लेख केला. म्हणून बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की शासकीय रस्त्यांची नोंद असते मग आमच्या पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्याची नोंद जी आहे ती गाव नकाशात का नाही? आमचे जे शेतीला एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाण्यासाठीचे जे रस्ते आहेत त्याची नोंद जी आहे ती गावच्या नकाशामध्ये का नाही? आणि त्यासाठी आम्हाला माननीय तहसीलदार यांच्याकडे का जावं लागतं? आम्हाला माननीय तहसीलदार यांच्याकडून पूर्वापार वहिवाटीचा रस्ता होता आणि त्याला अडथळा केलेला आहे, त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, ते दूर करून द्या अशी दाद का मागावी लागते? रस्ता नसेल तर 143 खाली नवीन रस्ता का मागावा लागतो? तर त्याचं हे सगळं कारण आहे, कारण ते रस्ते जे आहेत ते अस्तित्वात त्यावेळी कदाचित नसतील. जे रस्ते अस्तित्वात असतील 5व्या क्रमांकाचे एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठीचे तर त्याची मोजणी झालेली नाही, मोजणी झालेली नसल्यामुळं त्याची नोंद भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नाही आणि भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्याची नोंद नसल्यामुळं ती गावच्या नकाशावर नाही. आणि हे जे रस्ते आहेत हे रस्ते मोजणी करून फक्त रस्ता तेवढा मोजणी करून त्याची भूमी अभिलेखावर नोंद घ्यावी असं म्हणण्याची प्रचलित कायद्यामध्ये तरतूद नाही असं हा शासन न्यायनिर्णय जो आहे शासन निर्णय तो सांगतो गव्हर्नमेंट GR. तर ही जो प्रश्न मनामध्ये होता की आमचा रस्ता एवढा पूर्वापार वहिवाटीचा आहे आणि त्याची सिटी सर्वेला नोंद का सापडत नाही, तर या GR मुळं त्याची मोजणी झालेली नसल्यामुळं हे प्रकार जो आहे हा झालेला आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आपण
खूप सुंदर असा प्रतिसाद देत आहात चॅनलला, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.